Hello, my dear loving students. Today we are going to see the chapter from 10th chapter from chemistry, that is halogen derivatives. प्रिय विद्यार्थी मित्रांनो, आज केमिस्ट्रीचा 10वा पाठ आपण पाहणार आहोत की ज्याचं नाव आहे हॅलोजन डेरिव्हेटिव्स. विद्यार्थी मित्रांनो, गेल्या वर्षी आपण अल्केन्स, अल्किन्स आणि अल्काइन्स शिकलेलो होतो, म्हणजे त्याला आपण हायड्रोकार्बन म्हणतो. ॲक्च्युली हायड्रोकार्बन म्हणजे काय हे आपणास नीट माहीत असावं या सवं. म्हणजेच या ठिकाणी कार्बन आणि हायड्रोजनचे संयोग आहे हे आपणास माहीत आहे. परंतु या ठिकाणी मी आपणास अल्केन म्हणजे काय, अल्किन्स म्हणजे काय आणि अल्काइन्स म्हणजे काय हे प्रथम विशद करतो, कारण सर्व ऑर्गॅनिक केमिस्ट्रीचा हा पाया आहे विद्यार्थी मित्रांनो. म्हणून गेल्या वर्षी आपण काय बघितलं ते मी प्रथम आपणास सांगत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, कार्बन हे एक एलिमेंट आहे पिरियॉडिक टेबलमधलं, की ज्याचा ॲटॉमिक नंबर 6 आहे, म्हणजेच त्याची व्हॅलन्सी 4 होते विद्यार्थी मित्रांनो. आणि कार्बनची व्हॅलन्सी 4 असल्यामुळं त्याला अष्टक स्थिती म्हणजे ऑक्टेट शेवटच्या ऑर्बिटमध्ये कम्प्लीट करण्यासाठी 4 इलेक्ट्रॉन्सची गरज असते. म्हणजेच त्याला हे 4 इलेक्ट्रॉन द्यावे तरी लागतात किंवा घ्यावे तरी लागतात. परंतु कार्बन हे 4 इलेक्ट्रॉन देणं किंवा घेणं शक्य नसल्यामुळं, कारण प्रत्येक इलेक्ट्रॉन देताना आणि घेताना प्रचंड एनर्जीची गरज असते, त्यामुळं कार्बन हे 4 इलेक्ट्रॉन देऊ किंवा घेऊ शकत नाही, म्हणजे घेऊ किंवा देऊ शकत नाही, लॉस किंवा गेन करू शकत नाही. परंतु तो शेअरिंग करू शकतो 4 इलेक्ट्रॉन्स इतर एलिमेंट्सच्या 4 इलेक्ट्रॉन्स बरोबर, कारण व्हॅलन्सी सबस्टिट्यूट करण्यासाठी म्हणजे आउटर स्टेटमध्ये ऑक्टेट कम्प्लीट करण्यासाठी त्याला 4 इलेक्ट्रॉनची गरज असते. म्हणून तो इतर 4 इलेक्ट्रॉन्स बरोबर शेअरिंग करतो, म्हणजे भागीदारी करतो, आणि या भागीदारीतून कोवॅलंट बॉन्ड निर्माण करत असतो. विद्यार्थी मित्रांनो, भागीदारीचा बॉन्ड हा कोवॅलंट बॉन्ड असतो. म्हणून या ठिकाणी कार्बन कुणाशी भागीदारी करतो, तर कार्बन हा हायड्रोजनशी जास्तीत जास्त भागीदारी करतो. आणि त्याचबरोबर कार्बन हा इतर दोन कार्बन दुसऱ्या एखाद्या कार्बन ॲटमबरोबर सुद्धा भागीदारी करू शकतो, म्हणजे त्या ठिकाणी डबल बॉन्ड आणि ट्रिपल बॉन्ड तयार होतात विद्यार्थी मित्रांनो. तर हे आपणास माहीत असावं असावं. आता हॅलोजन डेरिव्हेटिव्ज म्हणजे काय, तर विद्यार्थी मित्रांनो, हॅलोजन म्हणजे आपणास माहीत आहे क्लोरीन, फ्लोरीन, ब्रोमीन आणि आयोडीन यांना आपण हॅलोजन्स म्हणतो. हे हॅलोजन्स म्हणजे क्लोरीन, फ्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन हे जेव्हा एखाद्या अल्केन, अल्किन किंवा अल्काइन बरोबर संयोग पावतात तेव्हा तयार होणाऱ्या त्या कंपाऊंडला आपण हॅलोजन डेरिव्हेटिव्ज असं म्हणत असतो. हॅलोजन डेरिव्हेटिव्ज हा आपणास 10वा चॅप्टर या ठिकाणी दिलेला आहे. यू कॅन रिकॉल हिअर लाईक दिस, व्हॉट इज सर दॅट आयडेंटिफाय द फंक्शनल ग्रुप इन द फॉलोइंग कंपाउंड्स. या ठिकाणी फंक्शनल ग्रुप कोणता आहे तो आपणास दिसतोय बघा. पहिल्यामध्ये बी आर दिलं आहे बेन्झिल ब्रोमाइट, दुसरं दिलं आहे हेक्सा क्लोरोबेन्झिन, या ठिकाणी दुसरं दिलं आहे सी एल टू एफ टू, सी सी एल टू एफ टू, चौथं दिलं आहे सी एल सी एच डबल बॉन्ड्स सी सी एल टू, दॅट इज वेस्ट्रोसॉल. पाचवं दिलं आहे हेक्सॅक्लोरो सायक्लोहेक्सेन, म्हणजेच अशा प्रकारचे आपल्याला कंपाऊंड्स दिलेले आहेत आणि त्याचा फंक्शनल ग्रुप कोणता आहे तो आपल्याला ओळखायला सांगितलेला आहे विद्यार्थी मित्रांनो. तर या ठिकाणी द पॅरेंट फॅमिली ऑफ ऑर्गॅनिक कंपाऊंड्स इज हायड्रोकार्बन. या ठिकाणी पॅरेंट फॅमिली कोणती आहे या ऑर्गॅनिक कंपाऊंड, तर हायड्रोकार्बन आहेत आपणास दिसत आहे. रिप्लेसमेंट ऑफ हायड्रोजन ॲटम्स इन ॲलिफॅटिक ऑर ॲरोमॅटिक हायड्रोकार्बन्स बाय हॅलोजन ॲटम्स रिझल्ट इन द फॉर्मेशन ऑफ हॅलोजन डेरिव्हेटिव्ज ऑफ
हायड्रोकार्बन. अशा प्रकारे हायड्रोकार्बन जेव्हा हॅलोजन बरोबर अभिक्रिया करतात तेव्हा त्यांना आपण हॅलोजन डेरिव्हेटिव्स असं म्हणत असतो. इन दिस चॅप्टर वी विल स्टडी हॅलोजन डेरिव्हेटिव्स इन अ सिस्टमॅटिक वे. या ठिकाणी आपण हॅलोजन डेरिव्हेटिव्ह पाहणार आहोत एक पद्धतशीर मार्गाने. क्लासिफिकेशन ऑफ हॅलोजन डेरिव्हेटिव्ज. हॅलोजन डेरिव्हेटिव्हजचे वर्गीकरण, क्लासिफिकेशन म्हणजे वर्गीकरण. हॅलोजन डेरिव्हेटिव्ज ऑफ हायड्रोकार्बन्स आर क्लासिफाईड मेनली इन टू वेज. दोन प्रकारे आपण त्यांचं वर्गीकरण करू शकतो. ऑन द बेसिस ऑफ हायड्रोकार्बन स्केल्टन टू विच हॅलोजन ॲटम इज बॉन्डेड, म्हणजेच कुठल्या हायड्रोकार्बनच्या कोणत्या सांगाड्याला तो हॅलोजनचा ॲटम बांधला गेलेला आहे. द हॅलोजन डेरिव्हेटिव्ज आर क्लासिफाईड एज. त्यांना आपण कसं वर्गीकृत करू शकतो पहा. हॅलो अल्किन्स म्हणजे त्या ठिकाणी सिंगल बॉन्ड असेल. हॅलो अल्किन्स म्हणजे डबल बॉन्ड असेल. हॅलो अल्काइन्स म्हणजे त्या ठिकाणी ट्रिपल बॉन्ड असेल. अँड हॅलो अरिन्स म्हणजे त्या ठिकाणी रिंग कंपाऊंड असतील बेंजिनसारखी, की ज्याला हायड्रोकार्बन अटॅच झालेला असतो. आता या ठिकाणी सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे आपणास दाखवलं जातं आहे. पहा या ठिकाणी पहिल्यांदा हॅलो अल्केन दाखवलं इथं. या ठिकाणी हॅलो अल्केन्स CH3 CH2 आणि X हॅलो अल्किन त्याला म्हणतोय आपण. दुसरा CH2 डबल बॉन्ड CHX हॅलो अल्किन डबल बॉन्ड आला म्हणून त्याला हॅलो अल्किन म्हणतोय आपण. HC ट्रिपल बॉन्ड सी बॉन्ड एक्स दॅट इज हॅलो अल्काइन. ट्रिपल बॉन्ड आल्यामुळे त्याला आपण हॅलो अल्काइन म्हणतोय. आणि चौथा आहे तो रिंग कंपाऊंड दिसतंय या ठिकाणी आपल्याला, की ज्याला आपण हॅलो अरिन असं म्हणतोय, की रिंग कंपाऊंड आहे बेंजिनसारखं आणि त्याला हॅलोजन जोडला आहे. तर पहिला आहे तो हॅलो अल्किन आहे, दुसरा आहे तो डबल बॉन्ड असल्यामुळे हॅलो अल्किन त्याला म्हणतोय आपण, तिसरा आहे हॅलो अल्काइन की ज्या ठिकाणी ट्रिपल बॉन्ड आलेला आहे कार्बन कार्बनमध्ये, आणि चौथा आहे तो हॅलो अरिन्स म्हणजे रिंग कंपाऊंड त्या ठिकाणी आपणास दिसत आहे. ऑन द बेसिस ऑफ नंबर ऑफ हॅलोजन ॲडम्स हॅलोजन डेरिव्हेटिव्ज आर क्लासिफाईड ॲज मोनो डाय ट्राय ऑर पॉली हॅलोजन कंपाऊंड्स. ऑन द बेसिस ऑफ नंबर ऑफ हॅलोजन ॲटम्स, हॅलोजन ॲटम्स किती जोडले आहेत, म्हणजे क्लोरीन फ्लोरीन आणि ब्रोमिन आणि आयोडीन किती जोडलेले आहेत, त्याच्यावरून आणखीन आपल्याला क्लासिफिकेशन करता येतं. पाठीमागं आपण क्लासिफिकेशन बघितलं, हॅलो अल्काइन आणि हॅलो अरिन्स. परंतु आता या ठिकाणी दुसरं एक क्लासिफिकेशन आहे कशावरती, की किती हॅलोजन ॲटम्स त्याला जोडलेले असतात त्याच्यावरून. मग एक जोडलेला असेल तर त्याला मोनो हॅलोजन डेरिव्हेटिव्ह असं म्हटलं जातं. दोन जर हॅलोजनचे ॲटम जोडलेले असतील कार्बनच्या सांगाड्याला तर त्याला डाय हॅलोजन डेरिव्हेटिव्ह म्हटलं जाणार. तीन जोडलेले असतील तर ट्राय, चार जोडलेले असतील तर टेट्रा, आणि जास्त जोडलेले असतील तर त्याला पॉली असं म्हटलं जातं. पॉली मीन्स मेनी. मोनो म्हणजे एक, डाय म्हणजे दोन, ट्राय म्हणजे तीन, आणि पॉली म्हणजे मेनी म्हणजे पुष्कळ असं त्याला आपण म्हणू शकतो. आता पहिलं दाखवलं आहे बघा मोनो हॅलोजन डेरिव्हेटिव्ह कंपाऊंड्स. मग या ठिकाणी एक रिंग कंपाऊंड दाखवलं आहे, एक साधा सांगाडा दाखवला आहे कार्बनचा CH3 CH2 X दाखवला आहे पहिला. दुसऱ्या कसं दाखवलं आहे, बेंजिनला X जोडले बघा इथं. या ठिकाणी बेंजिनला X जोडले का. तिसरा डाय हॅलोजन, या ठिकाणी दोन X जोडलेले आहेत CHला या ठिकाणी असे डाय हॅलोजन. आणि या ठिकाणी रिंग कंपाऊंडला दोन जोडलेले आहेत म्हणून त्याला डाय हॅलोजन असं आपण म्हणू शकतो. त्यानंतर ट्राय हॅलोजन, या ठिकाणी तीन जोडलेले आहेत पहा X, आणि या ठिकाणी तीन X जोडलेले आहेत म्हणून आपण त्याला ट्राय हॅलोजन कंपाऊंड्स असं म्हणत असतो. वी विल कन्सिडर क्लासिफिकेशन ऑफ मोनो हॅलोजन डेरिव्हेटिव्ज इन मोर डिटेल्स.
in more detail. We will consider classification of monohalogen derivative in detail. आपण आणखीन जरा खोलामध्ये जाऊन या ठिकाणी मोनोहॅलोजन डेरिव्हेटिव्ह म्हणजे एकच जेव्हा हॅलोजन ॲटम जोडलेला असतो तेव्हा त्याला आपण मोनोहॅलोजन असं म्हणतोय आणि तसंच आपण भाग पाहणार आहोत पुढं दिलेला. आता काय म्हटलं बघा, क्लासिफिकेशन ऑफ मोनोहॅलोजन कंपाऊंड्स. मोनोहॅलोजनचे आणखीन पुढं क्लासिफिकेशन केलेलं आहे, आणखीन वर्गीकरण केलेलं आहे त्यांनी. काय म्हटलं बघा, मोनोहॅलोजन कंपाऊंड्स आर फर्दर क्लासिफाईड. मोनोहॅलोजन कंपाऊंडचं आणखी पुढं वर्गीकरण केलेलं आहे, फर्दर क्लासिफाईड म्हणजे पुढं आणखीन वर्गीकरण केलं आहे. ऑन द बेसिस ऑफ पोझिशन ऑफ हॅलोजन ॲटम, कशावरती आधारित केलेलं आहे, तर हॅलोजन ॲटमची काय पोझिशन आहे म्हणजे नक्की कोणत्या ठिकाणी हॅलोजन ॲटम जोडलेला आहे त्याच्यावरून त्याचं वर्गीकरण केलं आहे. अँड द टाईप ऑफ हायब्रिडायझेशन ऑफ कार्बन टू विच हॅलोजन इज ॲडिड, आणि नक्की कोणत्या कार्बनला तो हॅलोजन जोडला आहे याच्यावरून त्याचं वर्गीकरण केलं आहे. फर्स्ट अल्किल हॅलाइड्स और हॅलो अल्किन्स. पहिलं आपल्याला दिसतं आहे की अल्किल हॅलाइड्स दाखवले बघा. इन अल्किल हॅलाइड्स और हॅलो अल्किन्स द हॅलोजन ॲटम इज बॉन्डेड टू sp3 हायब्रिडाइज्ड कार्बन विच इज अ पार्ट ऑफ सॅच्युरेटेड कार्बन स्केल्टन. म्हणजे काय, तर हॅलोजन ॲटम बॉन्डेड केला आहे कसा, sp3 पद्धतीनं. आपण गेल्या वर्षी हायब्रिडायझेशन बघितलं आहे, तर sp3 पद्धतीनं हायब्रिडाइज केलेला आहे तो कार्बन ॲटम ॲज अ पार्ट ऑफ सॅच्युरेटेड कार्बन स्केल्टन. सॅच्युरेटेड कार्बन स्केल्टन याचा अर्थ त्या ठिकाणी डबल किंवा ट्रिपल बॉन्ड नसेल, तर त्या ठिकाणी फक्त सिंगल बॉन्ड असेल कार्बन कार्बन, आणि त्याला सॅच्युरेटेड कार्बन स्केल्टन असं आपण म्हणतो. अल्किल हॅलाइड्स मे बी प्रायमरी. अल्किल हॅलाइड्स किती प्रकारचे असतील मग, प्रायमरी असेल म्हणजे प्राथमिक असेल, सेकंडरी असेल म्हणजे द्वितीय असेल, और टर्शरी असेल म्हणजे तृतीय असेल, डिपेंडिंग ऑन द सबस्टिट्यूशन स्टेट ऑफ कार्बन. कार्बनच्या या सबस्टिट्यूशन स्टेटवरती अवलंबून असेल ते. टू विच हॅलोजन इज अटॅच, की ज्या कार्बन ॲटमला हॅलोजन जोडला गेलेला आहे. रेफर टू द स्टँडर्ड एक्स केमिस्ट्री टेक्स्ट बुक सेक्शन 14.3 म्हणजे 11वीचं पुस्तक पहा, की 14.3 या भागामध्ये तुम्हाला दिलेलं आहे. तर या ठिकाणी आपण हे पाहिलेलं आहे. आता पुढं प्रायमरी सेकंडरी आणि टर्शरी इथं दाखवलंय पहा. प्रायमरी सेकंडरी आणि टर्श हा प्रायमरी आहे, RCH2X RCH RX, आणि टर्शरी दाखवलंय बघा की RRCX. म्हणजे या ठिकाणी काय केलेलं आहे पहा, पहिल्यामध्ये प्राथमिकमध्ये प्रायमरीमध्ये तर कार्बन ॲटम की ज्याला हॅलोजन जोडला आहे, कार्बन ॲटम की ज्याला हॅलोजन जोडला आहे, जोडला आहे का एक्स इथं, ज्याला ज्या कार्बन ॲटमला हॅलोजन जोडला आहे तो कार्बन ॲटम फक्त एका आणखी एका कार्बन ग्रुपला अल्किल ग्रुपला जोडला इथं आरला जोडला आहे. आणि पुढं इथं हॅलोजन जोडलेला आहे पहा, सेकंडरीमध्ये हॅलोजन ज्या कार्बन ॲटमला जोडला आहे तो कार्बन ॲटम इथं आणखीन दोन अल्किल ग्रुपला जोडलेला आहे, इथं आर आणि आर दाखवलं आहे तुम्हाला दिसतंय, म्हणजे इतर दोन कार्बन ॲटमला तो जोडलेला असतो इथं आणि इथं. टर्शरीमध्ये काय केलं आहे, ज्या कार्बन ॲटमला हॅलोजन जोडलेला आहे तो आणखीन तीन कार्बन ॲटमला म्हणजे अल्किल ग्रुपला इथं जोडलेला आहे, आर 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 इथं दिसतंय पहा. एक्स हा काय आहे, हॅलाइड ग्रुप आहे, आणि तो ज्या कार्बन ॲटमला जोडला आहे तो इतर तीन कार्बन ॲटमला जोडला आहे, त्याला आपण टर्शरी हॅलाइड असं 3 degree हॅलाइड असं म्हणतो. हे सेकंड डिग्री आहे ते 2 degree आहे, आणि फर्स्ट आहे ते 1 degree हॅलाइड असं त्याला म्हटलं जातं. आता दुसरा मुद्दा आहे तो ॲलाइक हॅलाइड्स. ॲलाइक हॅलाइड्स म्हणजे काय, ॲलाइलिक हॅलाइड्स, ॲलाइलिक हॅलाइड्स. इन ॲलाइलिक हॅलाइड्स हॅलोजन ॲटम इज बॉन्डेड टू sp3 हायब्रिडाइज्ड कार्बन ॲटम. हा कोणाला जोडलेला आहे, तर sp3 हायब्रिडाइज्ड कार्बन ॲटमला जोडलेला आहे, नेक्स्ट टू कार्बन कार्बन डबल बॉन्ड. याच्यामध्ये काय असतं, तर कार्बन कार्बन डबल बॉन्ड असेल पहा, इथं दिसतं आहे आपल्याला CH2CH CH2X, कार्बन कार्बन डबल बॉन्ड आहे. या ठिकाणी सुद्धा बेंझिनमध्ये की कार्बन ॲटम पुढच्या एका डबल बॉन्ड असणाऱ्या कार्बन ॲटमला काय केलेला आहे, जॉईन केलेला असतो.
त्यानंतर बेन्झाइलिक हॅलाइड म्हणजे काय? इन बेन्झाइलिक हॅलाइड हॅलोजन ॲटम इज बॉन्डेड टू sp3 हायब्रिडाइज्ड कार्बन ॲटम. हॅलोजन कुणाला जोडला आहे? तर sp3 हायब्रिडाइज्ड कार्बन ॲटमला जोडलेला आहे, इथं दाखवलं आहे पहा आपल्याला. ओके, अँड विच इज फर्दर बॉन्डेड टू एन ॲटॉमिक रिंग. नंतर तो कशाला जोडलेला असतो? ॲटॉमिक रिंगला जोडलेला असतो. बघा, म्हणजे एका साध्या कार्बन ॲटमला जोडला आहे, तो परत कार्बन ॲटम कशाला जोडला आहे? ॲटॉमिक रिंगला असा जोडलेला असतो. अशा प्रकारे त्यानंतर पुढचा डी मुद्दा असा आहे, विनायलिक हॅलाइड. विनायलिक हॅलाइड म्हणजे काय? तर विनायलिक हॅलाइड हॅलाइड्स हॅलोजन ॲटम इज बॉन्डेड टू sp2 हायब्रिडाइज्ड कार्बन ॲटम इन द ॲलिफॅटिक चेन. तर ॲलिफॅटिक म्हणजे सरळ चेन असते. विनायलिक हॅलाइड इज हॅलो अल्केन. ते काय असतं? हॅलो अल्किन असतं. हॅलो अल्किन म्हणजे या एका ठिकाणी डबल बॉन्ड असतो, आणि ज्याला कार्बन ॲटम जोडला आहे त्या ठिकाणी डबल बॉन्ड असतो. पुढं हा कार्बन ॲटम जोडलेला आहे इथं, CHX हा जोडलेला आहे कशाला? डबल बॉन्ड असणाऱ्या पुढच्या कार्बन ॲटमला जोडलेला आहे. या ठिकाणी डबल बॉन्ड असतो, इथं X जोडला आहे. त्यानंतर हॅलो अल्काइन. हॅलो अल्काइन म्हणजे ट्रिपल बॉन्ड आहे पहा इथं, की हा कार्बन ॲटम की ज्या ठिकाणी ट्रिपल बॉन्ड आहे तो एक्सला जोडलेला आहे इथं पुढं. त्यानंतर शेवटचा आहे तो अरिल. अरिल म्हणजे रिंग कंपाऊंड येतं त्या ठिकाणी, और हॅलो अरिन्स. या ठिकाणी इन अ अरिल हॅलाइड्स हॅलोजन ॲटम इज डायरेक्टली बॉन्डेड टू द sp2 हायब्रिडाइज्ड कार्बन ॲटम ऑफ द ॲरोमॅटिक रिंग. आणि अशा प्रकारे ॲरोमॅटिक म्हणजे गोल्ड रिंगला हा कार्बन ॲटम काय केलेला असतो? जोडलेला असतो. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण क्लासिफिकेशन थांबवत आहोत. हा व्हिडिओ वरचेवर पाहत रहा, म्हणजे आपणास चांगल्या प्रकारे समजून येईल. आणि हे जर एकदा कळलं, हा रूटचा भाग आहे म्हणजे बेसिक भाग आहे, हा जर आपल्याला नीट कळला तर पुढचा धड्याचा पुढचा पार्ट अतिशय सोपा आहे, तो आपणास लगेचच कळू शकतो. अतिशय सोपा असणारा हा पार्ट आहे. आणि ह्यासाठी आपणास हे व्हिडिओज वरचेवर येण्यासाठी हा चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. तुमच्या हजारो मित्रापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवण्याचा प्रयत्न करा विद्यार्थी मित्रांनो. थँक्यू, थँक्यू व्हेरी मच.